शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन, शिंदे ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी। ठाकरेंचा षणमुखानंदमध्ये तर शिंदेंचा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा। मनीषा कायंदे शिवसेनेत गेल्यामुळे अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे अजित पवार यांचे संकेत। मणिपूरमधल्या 45 दिवसांच्या हिंसाचारावरून संघाने टोचले केंद्र सरकारचे कान, तातडीने शांतता पुनर्स्थापित करा संघाची मागणी। कारमध्ये खेळताना जीव गुदमरून 3 चिमुकल्यांचा मृत्यू, नागपूरच्या फारूक नगरमधली धक्कादायक घटना। वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे बिनविरोध, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत एकत्र येत निवडणूक लढवल्याचा परिणाम। पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेल बंदुकीच्या धाकाने बळकावलं, हॉटेल चालकाच्या मुलीचा पतीवर आरोप। नेपाळमध्ये सुद्धा आदिपुरुष चित्रपटावरून वाद, राजधानी काठमांडूमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।